तुमच्या दोघींच्यामध्ये निसर्गाबद्दलचं प्रेम कसं निर्माण झालं आणि मग त्याचं रूपांतर ध्यासामध्ये कसं झालं हे मला, हा प्रश्न दोघींनाही आहे, हां तेव्हा दोघीही सांगा. आम्ही दोघींनीही 2001 आणि 2 साली एक डिप्लोमा कोर्स केला. बरं. इकोलॉजिकल सोसायटी नावाची एक संस्था आमच्या गुरूंनी, जे इथे या फोटोमध्ये दिसत आहेत, प्रकाश गोळे आणि श्रीधर महाजन यांनी सुरू केलेली संस्था आहे, आणि त्याच्यामध्ये 1 वर्षाचा हा कोर्स आहे, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तो आम्ही दोघींनी केला आणि तिथून आम्ही ठरवलं की हे जे सगळं शिकतो आहे ही नुसती थेरी राहू नये, कुठेतरी हे इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आम्ही ते शिकलो त्याच्यामधून ती साधारण घाई घाईच आमच्या मागे लागली, की आता हे लवकरात लवकर कुठेतरी निसर्ग फुलवताना बघणं ही आमची जणू काही गरजच झाली, आणि आम्ही हे काम सुरू केलं. लहानपणी निसर्गाविषयी खूप कुतूहल असतं, पण आपल्या इथे घरामध्ये जनरली ते मारलं जातं कुतूहल, तर आमच्या घरी तसं कधीच झालं नाही. आणि मी सतत बागेत असायची आणि पावसाळ्यामध्ये तिथल्या बेडक्या पकडणे आणि असले खूप उद्योग केलेत. आणि खरं तर ते प्रेम आणि त्याचा ध्यास कधी झाला हे डिप्लोमाच्या तो कोर्स करताना हे कळलंच नाही, कारण सतत सरांचं सतत ऐकून केतकी म्हणाली तसं की आम्हाला असं वाटलं की नाही हेच आपण करू शकतो आणि हेच करावं. पण मग तुम्ही म्हणजे पहिला पहिला टप्पा हा की तुम्ही दोघींनी टीम म्हणून काम करायचं ठरवलं. हां, आणि मग कंपनी वगैरे काढावी असं कसं काय वाटलं तुम्हाला? गोळे सर आम्हाला तेव्हा म्हणायचेच की खरं तर अशा पद्धतीच्या कन्सल्टन्सीची गरज आहे. मग आपल्याकडे कन्सल्टन्सी कधीच पर्यावरण विषयक सल्ला देणारी नसते, मग प्रोफेशनली सल्ला देणारी नसते. संस्था खूप आहेत, NGOs खूप आहेत, पण त्या पद्धतीने व्यावसायिकरित्या काम करण्याची गरज आहे असं सर आम्हाला म्हणले. आणि मग आम्ही ती कल्पना तात्काळच उचलली आणि आम्ही ती कंपनी सुरू केली. बरं, या कंपनीच्या नावाचा अर्थ काय? हा जो शब्द आहे ऑयकॉस, हा किंवा त्याचा इकॉस असाही उच्चार होतो, तर तो ग्रीक शब्द आहे. आणि त्याच म्हणजे आम्ही जेव्हा इकॉलॉजी शिकतो तेव्हा पहिला शब्द हा शिकतो, तर इट्स सायन्स ऑफ इकॉस. तर त्याचा अर्थ असा आहे की पृथ्वी किंवा घर. आता मला हे सांगा की निसर्गामध्ये आपली जी थीम आहे, आपलं जे सूत्र आहे की अंतरंग आणि बाह्यरंग यांचं नातं निसर्गामध्ये कसं असतं? तुम्ही निसर्गाबरोबर सतत काम करता म्हणून हा प्रश्न विचारतो. नक्कीच असतं, म्हणजे आम्हाला असं वाटतं की सायंटिफिकली सुद्धा आपल्याला जो निसर्ग दिसतो तर ते निसर्गाचं आपल्याला दिसणारं रूप आहे, ज्याला आपण बाह्यरंग असंच म्हणू शकतो. पण ते रूप जे आहे ते राहण्यासाठी त्याच्या मागे किंवा त्याच्या बरोबरीने खूप साऱ्या प्रोसेसेस आतमध्ये चालू असतात. आणि ज्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ऊर्जा ही सतत ह्याची देवाणघेवाण होत असते, तर ती जी त्यातली ऊर्जा आहे ते त्याचा अंतरंग असू शकतं. किंवा मला असं वाटतं की तुम्ही हे जे चित्र काढलंय ना हे अगदी ते समर्पक आहे ह्याच्यासाठी, की बाह्यरंग आहे ते बाहेर दिसणारी झाडं आणि काय पक्षी आणि सगळा अवकाश असा आहे, आणि मातीमध्ये काय आहे त्याच्याप्रमाणे ही सगळी सृष्टी फुलणार आहे. ती मातीतल्या खालचं आपल्याला काही दिसत नाही आहे, ती मूळ जे आहेत मग त्याला आम्ही काय जमीन म्हणूयात आपण किंवा फिजिकल फीचर्स म्हणूया, हे आधी नीट केले तर मग त्याच्यावर अवलंबून असणारे बाह्यरंग. म्हणजे अंतरंगाची जर तुम्ही निगा राखली तरच ते बाह्यरंग उद्या फुलणार आहे, ही गोष्ट महत्त्वाची. आता माणसानं हे संतुलन कसं घालवलं? 77 साली सायन्स, मी 12वीच्या लेवलला सायन्स आणि बायोलॉजी जेव्हा इंट्रोड्यूस झालं तेव्हा म्हणले तांदूळाचं जे काय उत्पादन आहे राज्यातलं ते अचानक कमी झालं, तर ह्याचा काही तुम्हाला संबंध लावता येतोय का असं त्यांनी आम्हाला विचारलं. की सायन्स इंट्रोड्यूस होणं, बायोलॉजी आणि तांदुळाचं उत्पादन घटलं. आम्ही खूप विचार केला की तांदुळाचं उत्पादन आणि ह्याचा काय संबंध असणार. मग त्यांनी इंटरेस्टिंगली सांगितलं की त्याच वर्षी डिसेक्शनसाठी खूप मोठ्या प्रमाणात कोकणातनं भात खाचरांमधनं बेडूक काढून आणले आणि त्या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये डिस्ट्रीब्युशन झालं. आणि बेडूक त्या सगळ्या भात खाचरांमधनं काढले आणि त्यांना किडे जे होते ज्याच्यावर ते सगळी त्यांची उपजीविका होती ते सगळे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि नैसर्गिक जे नियंत्रण होतं त्या शेतीमधलं ते गेलं. आणि नुकसान काय झालं तर किड्यांनी सगळा भात खाऊन टाकला. ओके, सो हे जे अंतरंग आहे निसर्गातलं की जे आपल्याला एरवी दिसत नाही, आपल्याला फक्त तांदूळ पोत्यामधून घरी येतो इतकं ते सोपं आहे, पण जर का आपण निसर्गाच्या ह्या छोट्या छोट्या चक्रांमध्ये ढवळाढवळ केली तर शेवटी ते माणसापर्यंतच येऊन पोचतं. आता तुम्ही काय काय करताय ना ते आम्हाला तुम्ही या दृश्यांच्या द्वारे सांगा. थोडक्यात आम्ही काय करतो तर खरं तर
निसर्गात भटकतो आणि त्याच्याबरोबरीने त्याचं कामामध्ये कसं रूपांतर करतो आम्ही हे थोडक्यात सांगते थोडं या स्लाईडच्या मदतीने. तर सगळ्यात आधी आम्ही काय करतो, तो कुठलीही जमीन असेल तर तिचा तिन्ही ऋतूंमध्ये त्याचा सर्व्हे करतो. सर्व्हे करतो म्हणजे काय, तर तिथे जाऊन तिथली झाडं कुठली आहेत, तिथले पक्षी कुठले आहेत, तिथले कीटक कुठले आहेत, आणि ते सगळा ही जी अशी मोठी जमीन असेल जी तुम्हाला फोटोत दिसते तर ते कसा कसा वापर करतायत अशा पद्धतीने आम्ही तो सर्व्हे करतो. की ज्याच्यामध्ये पक्ष्यांचा सर्व्हे एक महत्त्वाचा असतो, कारण का पक्षी आम्ही असं म्हणतो की ते इंडिकेटर्स आहेत, म्हणजे लिटमस पेपरसारखे आहेत. की एरवी आपल्याला जो वरचा पक्षी दिसतो खंड्या, तो साधारण सगळ्या पाणवठ्यांवर दिसतो, पण खाली जो आहे तो खंड्याचाच भाऊ आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीचा एक किंगफिशरच आहे, तर तो काही ठिकाणीच दिसतो. तर अशा पद्धतीचे जे काय ही बायोडायव्हर्सिटी आहे की जैवविविधता आहे, तर ह्या जाती कुठल्या स्पेशल आहेत का त्या जमिनीवर हे उडकून काढतो आणि मग त्यांच्या जागा कुठल्या आहेत ते नमूद करतो. नंतर तसंच कीटकही आहेत, कीटकही आपल्याकडचे असे स्पेशल आहेत. हा सिग्नेचर स्पायडर, म्हणजे त्याने जणू काही सही केली आहे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, असे काही स्पेशल कीटक आहेत, त्यांचा काहीतरी एक निसर्गात रोल आहे. साप कुठले आहेत ह्याचा सर्व्हे केला जातो. आणि मग साधारण एखाद्या जमिनीचा पर्यावरणीय नकाशा आम्ही बनवतो की हे सगळे घटक कसे विखुरलेले आहेत. म्हणजे मग ज्याची जमीन आहे, ज्याला ह्याचं शिक्षण नाही आहे, त्याला निदान हे कळतं की ओके माझ्या जमिनीची ही ही स्थिती आहे, आणि मग ह्याच्यावर बेस्ड आम्ही प्लॅनिंग करतो किंवा आराखडे बनवतो. मग आराखडे कसे बनवतो, तर ज्याची जमीन आहे त्याची गरज काय आहे, आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाची गरज काय आहे. म्हणजे फक्त माणसाची गरज ह्याच्यामध्ये लक्षात घेतली जात नाही, पण बरोबरीने निसर्गही राखला कसा जाईल ह्या पद्धतीने आम्ही ते आराखडे तयार करतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीची अंमलबजावणी त्याच्यामध्ये असते. म्हणजे काय, तर हे फोटो जे आहेत ते सगळे पर्यावरणीय पुनरुज्जीवनाचे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल सरकार पण काही अंशी करतं, पाणी अडवा पाणी जिरवा अशासारख्या काही गोष्टी, की बांध घालणं असेल किंवा स्थानिक लोकांच्या बरोबरीने काही बांधबंदिस्ती करणं असेल, पाणी अडवणं, मातीसाठी काही ओलावा त्याच्यामध्ये निर्माण करणं, अशा पद्धतीची ती अंमलबजावणी असते. याला आम्ही पर्यावरणीय पुनरुज्जीवन म्हणतो. आणि शिवाय प्लांटेशन, पण प्लांटेशन किंवा लागवडीवर खूप फोकस आम्ही ठेवत नाही. म्हणजे एरवीचं जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड होताना दिसते, तर अगदी मला सांगायला आवडेल की जर का जमिनीचं अंतरंग आधी जर का नीट केलेलं नसेल, तर ते नुसतंच आपण झाडं लावून जे बाह्य रंग सुधारण्याचा प्रयत्न करतो त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट ते सगळं लागवड केलेली झाडं सगळी पुढच्या वर्षी मरतात. म्हणजे आपण जेव्हा माणूस एखाद्या ठिकाणी राहतो किंवा वावरतो, तर तेव्हा त्याला आजूबाजूला डोळ्याला सुखावणारं काहीतरी हवं असतं. म्हणून आपण सुंदर बाग करतो, लॉन करतो, काहीतरी फुलझाडं लावतो, पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस निसर्गाचा सहभाग असेलच असं नाही, किंवा निसर्गाचा विचार असेलच असं नाही. तर निसर्गाचा विचार करून केलेली बाग, ह्याला पर्यावरणीय सुशोभीकरण असं म्हणू शकतो आपण. तर या प्रकारची काही कामं आम्ही केली आहेत जी इंडस्ट्रीयल एरियाजमध्ये केली आहेत, म्हणजे इंडस्ट्रीयल कॅम्पसमध्ये. इकॉलॉजिकल लँडस्केपिंग असं त्याला म्हणतात. आता हे जे आहे हे एका टेरेस गार्डनचं फोटो आहे. तिथे ह्या प्रकारचे प्लॅन्स करून तिथे जास्तीत जास्त प्रमाणात देशी झाडं आणि फुलपाखरांना पक्ष्यांना उपयुक्त अशी झाडं लावणे हे मुख्य त्यातला भाग असतो. आणि कमीत कमी लॉनसारख्या गोष्टी करणे, की जी आपल्या इथे भारत हा ट्रॉपिकल देश आहे, तो टेम्परेट भागात नाही आहेत, तर तिथे पाण्याचं दुर्भिक्ष सततच असतं आणि यावर्षी तर ते खूप जाणवतं आहे. तर त्या केसमध्ये आपण लॉनला पाणी देणं हे कितपत योग्य आहे ह्याचा विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे ते निसर्गात बसतच नाही, तर त्यामुळे लॉन टाळून आपल्याला काय गोष्टी करता येतील आणि तरीही ते सुंदर कसं दिसू शकेल याचा विचार करून हे करतो. किंवा इथे आता मी काय ऊन सावल्यांचा खेळही छान दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही डिझायनिंग करता येईल का असं बघतो. म्हणजे थोडं ॲस्थेटिकली छान माणसाला आवडणारं, पण तरी निसर्गाला फारसं त्रासदायक नाही किंवा विरुद्ध नाही निसर्गाच्या असं. अजून एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्टबद्दल मी इथे सांगू इच्छिते. तर त्यातले काही इथे मुद्दाम फरक काय काय झालेत हे आणलेत. तर आता हा जो प्रकल्प आहे हा वेस्टर्न घाट्समधला आहे, म्हणजे पश्चिम घाट, जो पूर्ण जगामध्ये एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. आणि आता गेले आम्ही 2005 या जमिनीवर काम करतो आहे. तर आधीचं त्याचं असं होतं की पूर्ण ओपन जमीन होती. आता इथे जर का आपण पाहिलं तर कोयना भागात हा आहे प्रकल्प, तर तिथे खरं तर खूप सुंदर जंगल पाहिजे. म्हणजे तिथलं जे सेमी एव्हरग्रीन प्रकारचं जंगल, म्हणजे एकदम महाबळेश्वर किंवा ह्या भागात जसं जंगल पाहिजे तसं पाहिजे, पण आत्ता तसं काही नाही आहे. आणि हे जमिनीचं पहिलं स्टेटस हे असंच होतं की सगळीकडे गवत होतं, पण ते सुद्धा खुरटं होतं, जमिनीला कस काही नव्हता. खूप चांगली माती होती पण त्याच्यात कस नाही, त्यामुळे झाडं उगवत नव्हती,
खूप प्रमाणात ग्रेझिंग चालायचं, गुरं चराई खूप चालायची, तिथे पाऊस खूप पडतो, वारा खूप असतो, तर या सगळ्यामुळे तिथे परत जंगल तयार होण्याची परिस्थितीच नव्हती. तर त्यामुळे मग तिथे आधी सुरुवातीला काय करावं असं आम्ही बघत असताना तिथला सर्व्हे केला, त्याच्यात तिथल्याच भागामध्ये कसं एक जुनं जंगल गावातल्या लोकांनी राखलेलं मिळालं. तर मग अर्थातच हे सुरुवात झाली की आपल्याला असंच इथे काहीतरी करायला पाहिजे की ते पूर्वीचं जंगल इथे कसं करता येईल, पण त्याला नक्कीच 100-200 वर्ष सहज लागू शकतील, म्हणजे आपल्याला माहीत नाही जंगल त्याच्याहीपेक्षा जास्ती लागू शकतील आपल्याला काय माहिती, पण निदान आपण त्याची सुरुवात तरी करूया. आणि जी सुरुवात आम्ही तिथल्या मातीपासून केली, म्हणजे पहिलं त्या जमिनीला प्रोटेक्शन देऊन तिथे पाणी म्हणजे मॉइश्चर पाणी नाही आर्द्रता जी असते ती महत्त्वाची असते झाडांकरता पाण्यापेक्षा सुद्धा जास्ती. तर आर्द्रता आणि मातीचा कस वाढवणे ह्याच्याकरता काय गोष्टी करता येतील, देशी झाडांची लागवड कशी करता येईल, तिथले ओढे कसे सुधारता येतील, तिथे परत आपण काही तिथले गेलेले काही वन्यजीव आणू शकतो का, ह्या प्रकारे आम्ही तिथे काम सुरू केलं. सो अशा प्रकारची काही एकदम साधी तिथे टेक्निक्स वापरली की हे इथे दिसतं आहे की साधं काटेरी कुंपण आहे, त्याच्यामुळे आतमध्ये गवत वाढलेलं दिसतं कारण तिथे ग्रेझिंग होत नाही. त्याच्यानंतर हेजेस, म्हणजे आता हे खूप साधं हे आहे की आपण जैविक कुंपण जी झुडपं असतात त्याचं जर का असं जवळजवळ लावून कुंपण केलं तर त्याच्यातनं गायी पण शिरू शकत नाहीत आणि ते खूप चांगलं हॅबिटॅट होतं, म्हणजे तो आसरा होतो प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी. तर त्याच्यात मग आता 10 वर्षानंतर असं दिसतंय की तिथे पक्षी घरटी करत आहेत. सो तो खूप महत्त्वाचा इंडिकेटर आहे की ती पक्ष्यांना ती जमीन सेफ वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण अशा प्रकारची कामं जर का पूर्ण कॅचमेंटभर केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला धरणाच्या दृष्टीने पण मिळू शकतो, म्हणजे हे फक्त निसर्गासाठी होत नाही तर ह्याच्यामुळे मानवालाही त्याचा उपयोग होणार आहे. इनडायरेक्ट बेनिफिट्स जे आहेत ते माणसालाही होणार आहेत. आपल्याला जी काय आपण नॉर्मली झाडं लावतो ना ती सगळी साधारणतः नर्सरीमध्ये जी मिळतील तीच लावली जातात, आणि कदाचित त्याचा दोष आपला नाही आहे कारण का शिक्षणात कधी हे नव्हतंच, आणि जी मिळतील ती झाडं लावायची त्यामुळे मग गुलमोहर नीलगिरी सुबाबूळ ही जी सगळी झाडं आहेत ही सगळी परदेशी, अशोक हा परदेशी आहे. पण ह्याच्याच उलट ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसते की पहिला जो झाड आहे ते पळसाचं आहे, ते गुलमोहरा इतकंच सुंदर दिसतं, दुसरं बहावा आहे, अख्खं सोनेरी होतं ते झाड जेव्हा फुलतं तेव्हा, एक आपलं राज्यपुष्प आहे खालचं जे येते त्याला तामण म्हणतात, मधलं कदंब आहे. सो अशी कितीतरी झाडं आहेत आपल्याकडची जी अत्यंत सुंदर आहेत पण काही कारणाने ती दुर्लक्षली गेली. आणि का दुर्लक्षली गेली तर केवळ आपल्याला परदेशी गोष्टींचं प्रचंड कौतुक की आपलं म्हणजे ते काय ते जंगली म्हणजे ते कुठे आपल्याकडे लावा ते योग्य नसणारच, पण त्याच्याऐवजी मलेशियाचं कुठलं तरी झाड आहे युरोपातलं आहे तर ते आपण आवर्जून लावूया, हीच आपली कायम कदाचित मानसिकता असल्याने आपण कदाचित ह्या जंगली आणि इतक्या सुंदर झाडांकडे पण दुर्लक्ष केलं. पण माझ्या शिक्षणातनं असं लक्षात आलं की मुद्दाम जर काही झाडं लावली तर ती दिसतातही सुंदर आणि शिवाय त्याच्यावर पक्षी पण खूप येतात, फुलपाखरं पण खूप येतात, आणि मगाशी म्हणलं तसं आपल्या बागा पर्यावरणपूरक होऊ शकतात. म्हणून आम्ही या स्थानिक झाडांचा प्रचार आणि प्रसार हे मुद्दाम हाती घेतलेलं काम आहे, त्याच्यासाठी म्हणूनच आम्ही ते पुस्तिका तयार केली आहे किंवा सीडी तयार केली. किंवा हा जो एक अजून एक प्रोजेक्ट करतोय तो बायफ नावाची एक संस्था आहे त्यांच्या बरोबरीने देवरायांचं पुनरुज्जीवन, म्हणजे आपल्याकडे देवाच्या नावाने राखलेली काही रानं असतात ज्याला देवराई म्हणतात, आणि आमच्या दृष्टीने ते म्हणजे अगदीच सगळ्या आजूबाजूच्या जीवजातींसाठी अगदी एक उत्तम आसरा असतो तो. तर ते काही कारणाने आता ते डिग्रेड होत चालले आहेत कारण का लोकांच्या श्रद्धा जात चालल्या आहेत, म्हणून मग ते देवराया कमी होत चालल्या आहेत. तर त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी किंवा संवर्धनासाठी काय करता येईल ह्याकरता म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट्स बायफच्या बरोबरीने राबवले. काय होतं की आपण हा शब्द किंवा हे ही टर्म आम्ही नेहमी आमच्या आधीच्या पिढीकडनं आईकडनं वगैरे नेहमी ऐकली आहे की काय पूर्वी होतं तसं आता राहिलं नाही आहे, आणि हे आपण सगळेच म्हणत असतो सारखं. तर पूर्वी होतं तसं राहिलं नाही आहे हे म्हणताना ते पूर्वी होतं ते चांगलं होतं का, ते निसर्गाला धरून होतं का? तर जेव्हा आम्ही हे सगळं काम करत होतो आणि जेव्हा हे शिकत होतो तर तेव्हा हे जाणवलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गाला धरून होत्या किंवा निसर्ग वापरून होत्या. त्याच्यामध्ये ऊर्जेचा अतिप्रमाणात वापर नव्हता किंवा त्याच्यात तेव्हा काय टी व्हीसारख्या गोष्टी नव्हत्या, पण त्याच्यामध्ये काहीतरी विजडम होतं पारंपरिक ज्ञानामध्ये, आणि जे तिथे राहणाऱ्या लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं तयार झालेलं ते ज्ञान होतं किंवा काही रूढी होत्या, काही चालीरीती होत्या, काही प्रॅक्टिसेस होत्या की जी त्यांची लाईफस्टाईल होती, आणि जी आता शहरामुळे किंवा नवीन टेक्नॉलॉजीमुळे ती आता खूपच कमी होत चालली आहे. तर
तर ही लाईफस्टाईल काय होती हे जर का कुठे आणि ती निसर्गाबरोबरीने कशी होती हे जर का डॉक्युमेंट केलं नाही तर ते हळूहळू संपणार आहे. आणि जर का भविष्यात कधी अशी गरज वाटली आपल्याला की नाही हे परत आपल्याला आणायला हवं आहे तर कुठे डॉक्युमेंटेशन नसेल तर या विचाराने आम्ही हे काम सुरू केलं ज्याला गव्हर्नमेंटचं फंडिंग आहे. या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे की कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम कसं पूर्वीचं विशिष्ट पद्धतीच्याच हे वापरून व्हायचं लाकडं वापरून त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की साधारण आम्ही अशी रफ स्केचिंग्स करून घेतली त्याची. आणि हे आता शब्द देखील मला वाटतं ह्या मुलांना माहिती नसतील की आढ तुळई लय कोणे भालय वास तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या पूर्वी प्रत्येक पिढीला माहिती असायच्या. आणि ही जी वेगवेगळ्या पद्धतीची लाकडं घरामध्ये लावली जायची त्याच्यासाठी विशिष्टच झाडं कापली जायची ती विशिष्ट सीझनमध्येच कापली जायची किंवा त्याला वाळवी लागू नये म्हणून एका पद्धतीचं त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग केलं जायचं. आणि हे घरातल्या लहान बाळापासून ते वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना माहिती असायचं. हे ज्ञान आता आपल्यापासून दूर जात आहे ते ज्ञान तुम्ही पुन्हा एकदा ग्रथित करण्याचा डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न करताय. प्रयत्न करत अजून काही उदाहरण सो हे घरांचं झालं किंवा साठवणुकीच्या काही पद्धती असतील त्याला कणगी म्हणतात सगळीकडे की नुसतं बांबू शेण राख असं वापरून ती डबे डब्यांसारखं असं मोठी एक वरती दिसते ती कणगी आहे. हां वरती उजवीकडे दिसते ती कणगी तर त्याच्यामध्ये धान्य ठेवायचं आणि परत ते लिंपून टाकायचं तर ती गावातली लोकं सांगतात की आमच्याकडे वर्षानुवर्ष हे धान्य उत्तम राहतं आणि जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा मग आम्हाला ते धान्य कामी येतं. सो अशा ज्या गोष्टी खरं तर आता ज्या पद्धतीने आपल्याकडे दुष्काळ होत चालला आहे फूड सिक्युरिटी सगळी धोक्यात आली तर अशा वेळी हे मला वाटतं जुनं ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि ज्याच्यामध्ये खर्च नाही आहे म्हणजे मुख्य काय आहे की आता ज्या सगळ्या हायटेक गोष्टी येत आहेत ना त्या सगळ्या खूप जास्त खर्चिक आहेत त्या काहीच भारतातल्या काही टक्के लोकांनाच परवडणार आहेत पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना परवडू शकणार आहेत तर त्यामुळे त्या खरं तर जिवंत ठेवणं गरजेचं आहे. जात्यासारख्या काही गोष्टी आहेत ज्या आता बघायला मिळत नाहीत किंवा पाणी काढण्यासाठी पूर्वी पाय रहाट होता की त्याच्यामध्ये पण प्रचंड विजडम दिसतं की माणसाची फारशी शक्ती खर्च न होता विहिरीतून खूप सहजरत्या पाणी आपण काढू शकतो आणि हे कोकणामध्ये दिसतं आणि आपल्या वाडीला म्हणजे जिथे काय आपण लागवड केलेली असेल तिथे हे पाणी दिलं जातं. सो अशा अनेक इन्स्ट्रुमेंट्सचं आम्ही थोडं डिटेल डॉक्युमेंटेशन करतो आहे पण काय होतं आहे की हे सगळं गावातल्या लोकांना आपलंच नॉलेज इन्फिरियर वाटायला लागलं आहे. आता हे जे काय मॉडर्नायझेशन होत चाललं आहे तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी हे शिकू नये असं त्यांना वाटतं उलट त्याने काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकाव्या पण खरं तर हेच खरं नॉलेज आहे हे त्यांना कुठेतरी सांगायला पाहिजे. आता ना एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तो असा की तुम्ही हीच कंपनी का चालवता. आता असं वाटतं की इतर काही करू शकत नाही म्हणून हे करतो कारण आता इतकं त्याची सवय झाली आहे की आम्ही विचारच करू शकत नाही ह्याच्यापेक्षा वेगळं काही करण्याचा. तुम्ही हेच त्यामुळे हेच करतो. आणि मुख्य त्याच्यामागची खरोखर वैचारिक भूमिका जर का बघायची म्हणली तर ठरवलं असं होतं की साधारण असं दिसतं आपल्याकडे की एन्व्हायरमेंटलिस्टला कायम निगेटिव्ह समजलं जातं की विकासाला हे विरोध करतात सगळ्याला नाही म्हणतात तर सरांकडे शिकल्यानंतर असं लक्षात आलं की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करता येते. सो वी डिसायडेड टू गिव्ह सोल्युशन्स विच आर इम्प्लिमेंटेबल. ओके की दरवेळेला नाही न म्हणता आपण अशा पद्धतीने काही गोष्टी देऊ शकतो का की ज्या खरंच भारताच्या निसर्गासाठी उत्तम असतील आणि त्याचा उपयोग मानवालाच होणार आहे शेवटी अशा सगळ्याचं एकत्र मी साधारण इथे आम्ही एकत्र केलं आणि प्रायव्हेट लँड ओनर्स खूप वाढले होते जेव्हा आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा की जे सुशिक्षित असतात त्यांना जर का चार गोष्टी नीट पद्धतीने सांगितल्या तर त्यांना ह्या कळतात कळतात का राखायच्या म्हणून ही कंपनी. पण निसर्गाच्या सहवासाने तुमच्या दोघींच्या बाह्यरंगावरती आणि अंतरंगावरती कोणकोणते सकारात्मक परिणाम केले. बाह्यरंग आणि अंतरंग असं काही राहिलंच नाही सगळं एकच झालंय. बरं जे निसर्गात असतं तेच. तुमच्या वाटचालीमधले काही खास क्षण मी तुम्हाला विचारणार आहे. पहिला विरोधाचा क्षण. हे सगळं असं उरपागडं करताना विरोध तर झालाच असेल. हो काही ठिकाणी झाला म्हणजे पण त्यातलं एखादं उदाहरण सांगता येईल म्हणजे आम्ही एका हिल स्टेशनसाठी काम करत होतो आणि एक मोठा जंगलाचा तुकडा होता की जे ते कापायला निघाले होते आणि आम्हाला असं वाटलं की तो जर का राखला तर तिथल्या हवामानासाठी आणि शिवाय तिथल्या निसर्गासाठी आणि त्या हिल स्टेशनसाठी पण हे अगदी महत्त्वाचं आहे. सो त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले गावकऱ्यांची आणि त्या हिल स्टेशनच्या सगळ्या मालकांची एक मीटिंग घडवून आणली. खूप त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की हे जंगल का महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी पण आणि शिवाय निसर्गासाठी पण.
आणि कदाचित ते जंगल तोडून त्यांना तिथे शेती करायची होती, तर आम्ही त्यांना पटवत होतो की शेती करून तुम्हाला कदाचित से उदाहरणार्थ की तुम्हाला 100 पोती धान्य मिळेल तेवढं कदाचित कंपनी तुम्हाला देऊ शकेल, पण त्याच्या ऐवजी जर का हे वर्षानुवर्ष जंगल राहिलं तर त्याचे फायदे तुम्हाला मांडताच येणार नाही आकड्यांमध्ये एवढे आहेत, पण ते नाही झालं काही कारणाने. आता ना मी तुम्हाला एक क्विझ देणार आहे बरं का. तर कॉर्पोरेट कंपनीच्या संदर्भातलं मी काहीतरी शब्द बोलेन, एक संकल्पना बोलेन, आणि तुम्ही निसर्गातलं त्याचं उदाहरण मला सांगायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवात करू आपण की आमच्या इकडे मॅनेजमेंटमध्ये ना सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. तर सप्लाय चेन मॅनेजमेंट हा मॅनेजमेंटचा शब्द, निसर्गातलं उदाहरण तुम्ही सांगा. फूड चेन म्हणजे एका गोष्टीवर दुसरा प्राणी अवलंबून असतो. उदाहरणार्थ आपलं अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर गवतावर नागतोडा अवलंबून असतो. सो गवत हा त्याचा सप्लाय आहे आणि तो सतत चालू राहिला तरच नागतोडा जिवंत राहणार आहे. तर नागतोड्यावर पुढे आणखीन एखादा काय बेडकासारखा प्राणी अवलंबून असेल, बेडखारा खाणारा साप असेल, सापाला खाणारा गरुड असेल. सो ही सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे. तर ही चेन निसर्ग नीट ठेवतच असतो. दुसरा शब्द क्वालिटी कॉन्शियसनेस. क्वालिटी कॉन्शियसनेससाठी मला सगळी घरटी डोळ्यासमोर येत आहेत आणि विशेषतः सुग्रणीचं सगळ्यांनी पाहिलं असेल तर. डेलिगेशन विथ ट्रस्ट. मला वाटतं ह्याच्याकरता बेस्ट होईल म्हणजे रानकुत्री. रानकुत्री तर रानकुत्री हा खूप कमी ठिकाणी आढळणारा प्राणी आहे आणि त्याला वाईल्ड डॉग्स किंवा व्हिसलिंग डॉग्स असं पण म्हणतात. तर त्यांचा गटाने राहतात ते आणि त्यांच्यात खूप उत्तम कोऑर्डिनेशन असतं. बर. आणि ते एकमेकांना कोऑर्डिनेट करून शिकार करतात आणि व्हिसलिंग म्हणजे शिट्ट्या मारून एकमेकांना सांगतात ते. तर यातलं खूप छान आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला अनुभव सांगते की आम्ही बंडीपूरला रस्त्यावरून येत होतो सफारी आमची संपून आणि काही दिसलं नव्हतं म्हणून आम्ही आपले जनरल येत होतो झाडं बिडं पाहत आणि एका तळ्यामध्ये एक हरिण होतं आणि तळ्याच्या काठांनी रानकुत्री होती एक 8-10 होती आणि हरिण ज्या बाजूला जाईल त्या बाजूला ती काठांनी जायची परत इकडच्या बाजूला यायची. सो हरणाचा प्रवास होता तशी ती फॉलो करत होती आणि आम्ही पाहत होतो. त्या माणसाला विचारलं हे किती वेळ चालेल, तो म्हणला की जोवर ते हरणाला मारत नाहीत तोवर ते तिथेच राहणार. तर आम्ही हे पाहतोय शूटिंग करतोय आणि अचानक दुसऱ्या कोपऱ्यातनं एक खूप जोरात हरिण पळत आलं. सो आमचं असं झालं की अरे तुला माहिती नाही आहे का इथे रानकुत्री आहेत, इथे कुठे येतो. पण त्या ह्या हरणाच्या मागे 2 रानकुत्री होती. सो इट वॉज प्लॅन्ड, त्या गटाचं ते प्लॅनिंग होतं आणि त्यांनी त्या 2 हरणांना ट्रॅप करून बरोबर तिथे आणलेलं होतं आणि आमच्या समोर त्यांनी ते 4 मिनिटात हरिण खाल्लं. सो हे प्लॅनिंग जे आहे ना त्यांच्यातलं आणि कोऑर्डिनेशन, आणि त्यांना माहिती होतं की ती 2 कुठून तरी येत आहेत आणि ती एक आपलं खाद्य घेऊन येत आहेत. क्रिएटिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन हे निसर्गात कुठे दिसतं? जंगलात दिसतं. म्हणजे उत्तम प्रकारचं जे जंगल असतं जे मानवी हस्तक्षेपापासून दूर असतं, म्हणजे उदाहरणार्थ देवरायांसारखे प्रदेश, हे मोस्ट लास्टिंग ऑर्गनायझेशन आहेत. म्हणजे जर का त्यांना माणसाचा स्पर्श झाला नाही तर ते वर्षानुवर्ष म्हणजे चिरकाल तसेच राहू शकतील अशी ही जंगलं आहेत. आता एक शेवटचा प्रश्न, तुमच्यासारखी वेगळी वाट धरणाऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? आम्ही नक्की तसं सांगू की एक 3 सूत्री आम्ही नेहमी सांगतो की पहिलं तर एक आहे की माणसाच्या पलीकडे जाऊन इतर जीवांचा विचार आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी करायला हवा. दुसरी गोष्ट की आपल्याला रोजच्या जगण्यासाठी निसर्ग वापरावाच लागतो, निसर्गाच्या काही अंशी विरोधात जावंच लागतं हे ॲक्सेप्ट करूया, पण खूपही विरोधात जाऊयात नको. त्याचा उंबरठा प्रत्येकाने स्वतःचा कुठेतरी ठरवून घ्यावा असं एक वाटतं. आणि खूप जास्त टेक्नॉलॉजीच्या आहारी न जाता काही साध्या साध्या सोप्या सोप्या ज्या गोष्टी कदाचित त्या आपल्याच घरातल्या आजी आजोबांकडनं आपल्याला मिळू शकतील त्या जास्तीत जास्त घेऊन आपल्याला आपलं आयुष्य कसं सुंदर करता येईल हे नक्कीच आपल्याला बघता येईल. आणि हे लक्षात ठेवूया की जे आमच्या गोळे सरांचं वाक्य आहे ते मला सगळ्यात शेवटी सांगायला आवडेल की माणसाला चॉईसेस असू शकतात. म्हणजे ते म्हणायचे की पीपल कॅन हॅव चॉईसेस बट वाईल्ड लाईफ कॅनॉट. म्हणजे इतर जे जीव आहेत ना त्यांच्यासाठी चॉईसच नाही आहे, आपण जे त्यांना देणार आहे ते त्यांना ॲक्सेप्टच करायला लागणार आहे. पण माणसाच्या हातात आज आहे, मला इथे पाणी नाही मिळालं तर मी दुसरीकडे कुठेतरी जाऊन पाणी पिऊ शकतो, पण त्या सगळ्या प्राण्यांचं पक्ष्यांचं निसर्गाचं झाडांचं मात्र असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची काळजी करणारे आपणच आहोत. सो त्या ह्याचा नक्की
प्रत्येकच वेळी आपण विचार करायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं एका वाक्यात की तुम्ही आम्हाला सांगताय की चांगल्या अर्थानं जंगली बना. नक्कीच चांगल्या अर्थानं जंगली बना. मला वाटतं या सेशनमधनं मला तीन गोष्टी झाल्या. एक, पूर्वी विचार माहिती होता तो जास्त चांगला कळला. एक, नवीन विचार मिळाला आणि एक वॉर्निंग मिळाली. एक विचार माहिती होता की सुसंस्कृत समाज कोणता, तर जो निर्माण, दोन पॅरामीटर्स आहेत तिथे, जो काहीतरी चांगलं निर्माण करतो आणि जो काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचा ऱ्हास टाळण्यापासून सावध करतो किंवा थांबवतो. निर्मिती ही प्रत्येक वेळेला नवीनच असायला हवी असं नाही. एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होऊ नये, ती लयाला जाऊ नये, ही सुद्धा निर्मितीची एक सुरुवात असू शकते. मला वाटतं तुमच्या कार्यातून या पूर्ण विचाराचा एक खूप वेगळा अर्थ असा आम्हाला मिळाला की लेट अस स्टार्ट कन्झर्विंग रादर दॅन ओनली क्रिएटिंग. म्हणजे हे एक खूप महत्त्वाचं मला तरी आवडलं. दुसरा एक खूप वेगळा विचार मिळाला, म्हणजे आपला तुम्ही कंपनी चालवता, कंपनी क्लायंटशिवाय चालत नाही, जगभर कस्टमर सॅटिस्फॅक्शन हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बाह्यरंगावर मला असं वाटतं या निसर्गामध्ये आपण खूप कस्टमरसारखे वागतो. मीच कस्टमर आहे आणि निसर्गाने मला सर्व्ह करायचं आहे. मला वेगळा विचार काय मिळाला की खरं तर निसर्ग आता क्लायंट आहे, तो कस्टमर आहे. त्यात तुम्ही खूप छान शब्द वापरला की त्याची गरज काय आहे, त्याची कोणती नीड आहे, ही जर मी समजले तर मग माझं वर्तन जे आहे ते त्या क्लायंट किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी आहे आणि सगळ्यात शेवटी तो सगळा नफा शेवटी माझा आहे, कारण मी माणूस म्हणून सतत त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हा इंटरडिपेंडन्स मी खूप चांगला समजून घ्यायला पाहिजे. तर निसर्गाकडे क्लायंट म्हणून बघूया हा मला खूप वेगळा एक छान असा विचार सापडला. तिसरी वॉर्निंग खूप महत्त्वाची आहे. मी असं कुठेतरी वाचलं होतं की वी आर बोथ सीड्स ऑर पॅरासाइट ऑन दी अर्थ. म्हणजे आपण बीज पण असू शकतो किंवा पॅरासाइट असू शकतो, परजीव असू शकतो. फक्त पॅरासाइट होऊन राहू नये, कारण आपण तसे राहिल्यामुळे आज आपल्याला निसर्गामधला समतोल ढळताना दिसतो आहे. कुठेतरी आपल्यामध्ये पुनरुज्जीवनाचे सीड आहे ते आपण जोपासलं पाहिजे. कॉन्झर्वेशनबद्दल कॉन्व्हर्सेशन्स खूप होतात पण कृतीमध्ये खूप कमी दिसतात. मला वाटतं यू आर वॉकिंग द टॉक, सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि ह्याच्यातनं थोडंसुद्धा आम्ही घेतलं आणि पहिलं पाऊल टाकलं तर मला वाटतं आपल्या निसर्गाचा अंतरंग आणि बाह्यरंग हा जोडण्यासाठी खूपच आम्हाला मदत होणार. इकोलॉजिकल सोसायटीमधल्या आमच्या एका मैत्रिणीने शिकवलेली एक छोटीशी कविता आहे. आम्ही आकाश बघू, आम्ही झाड बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू, आम्ही आकाश बघू. हे रंग, हे गंध, हे स्पर्श आनंद ज्यानी दिले आम्ही त्याला स्मरू. आम्ही आकाश बघू, आम्ही झाड बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू, आम्ही आकाश बघू. वा 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 वा. आणि थँक्स टू आभाजीने आम्हालाही शिकवली. हा, या दोघींनी ज्या अत्यंत तरुण वयामध्ये हा वसा घेतलाय आणि एका वेगळ्या तऱ्हेची कंपनी त्या चालवत आहेत, त्यांना एक उद्योजक म्हणून आणि त्याचप्रमाणे प्रबोधन करणाऱ्या म्हणून असं एक युनिक स्थान त्यांचं आज आहे. तुम्ही आज वेदच्या व्यासपीठावरती आलात आणि आम्हाला तुमचा प्रवास उलगडून दाखवलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.